नमस्कार, रत्ना सौमध्ये तुमचं स्वागत. आपण नेहमी नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळतो, म्हणून आज तुम्हाला वेगळा प्रकार मी दाखवणार आहे, ताकातली चाकवत. तर ती नक्की तुम्हाला आवडेल, करून बघा. हे एक जोडी मी चाकवत घेतलं आहे, स्वच्छ धुतलं आहे 2-3 पाण्याने, आणि एकदम कवळा आहे हा चाकवत. हा मी आता कुकरमध्ये शिजत घालणार आहे. आपण हा कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हा चाकवत टाकणार आहोत. आपण शिजेल एवढंच मी पाणी ओतणार आहे. मी अर्धा ग्लास ओतलं आहे पाणी, आणि ह्याला 2 शिट्ट्या देऊन घेऊया. आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅस बंद करून कुकर आपण थंड होऊन देऊया. कुकर आपला थंड झालेला आहे, भाजी पण छान शिजली. हे आपण रवीने गरगटून घेऊया. तुम्हाला रवीने गरगटता येत नसेल तर तुम्ही मिक्सरमधून पण बारीक केली तरी चालेल. एकदम ही कवळी भाजी असल्यामुळे ही लगेच बारीक होते. याच्यामध्ये आपण 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. चांगल्या घाटी मोडून घ्यायच्या. चांगले शिजल्यामुळे लगेच बारीक झाले. हे मी 5-6 मिरचे आणि 2-3 लसणाचे पाकळ्या सोलून घेतल्यात. हे जास्त मिरची तिखट नाही, तुम्हाला हवं असेल तर कमी करा. मी 1 चमचा हे केलेले आहे ते तिखट टाकते ह्याच्यामध्ये. अजून थोडंसं आपण फिरून घेऊया. बेसनाच्या वाटी सगळ्या मोडल्या जातील असं फिरवा. हे आपले छान बारीक झाले. भाजी चांगली बारीक झाले, बेसन पीठ आणि मिरची पण मिक्स झाले छान. ह्याच्यामध्ये आपण 1/2 लिटर मी हे ताक घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण होतो या चाकपतामध्ये. आणि ह्याला एक उकळी येऊन देऊया. गॅस चालू केलाय, त्याच्यावर मी ही भाजी ठेवलेली आहे. आपण एक उकळी येईपर्यंत ठेवूया त्याच्यावर. थोडंसं मी अजून पाणी ओतणार आहे. थोडीशी पातळ केली मी, तुम्हाला हवं असेल तर घट्ट पण करू शकता. ह्याला एक उकळी येऊन द्या, मधून अधून हलवत राहायचं. ताक असल्यामुळे उकळी आल्यानंतर फुटू शकते. असं मधून अधून हलवत राहा. आपण जशी कढी करतो त्याच प्रकारे ही भाजी आहे, तसं हलवत राहा थोडं थोडं मधून मधून. ह्याच्यामध्ये आपण थोडासा गूळ टाकणार आहोत. मी 1/2 चमचा घेतलाय. हवं असेल तर तुम्ही साखर पण टाकू शकता ह्याच्यामध्ये. ह्याला छान उकळी येऊन झालेली आहे. 5 मिनटं मी ह्याला चांगले उकळी दिले. गॅस बंद करून आपण ह्याला भरून फोडणी देऊन घेऊया. ह्याच्यामध्ये आपण शेवटी मीठ टाकणार आहोत. आपण उकळतं ह्याच्यामध्ये कधीच मीठ टाकायचं नाही, नाहीतर ताक असल्यामुळे ते फुटतं. म्हणून मग मी
उकळून झाल्यानंतर मीठ टाकलेलं आहे. आपण ह्याला आता फोडणी घेऊन घेऊया. करून आपण तेल ठेवले गरम करायला. एक मोठा चमचा मी तेल टाकलेला आहे. तेल छान तापले. आपण जिरे, लसूण चांगलं तडतडून द्यायचं, मेथ्या, हिंग तिखट, थोडीशी हळद आणि ह्या दोन मिरच्या त्याच्यामध्ये टाकणार आहे. चांगली कडक फोडणी द्यायची याला. गॅस बंद करते. आपण ही फोडणी त्याच्यामध्ये ओतून घेऊ. छान तडका बसला याला.